सुमारे साडे दहा हजार कोटींची वार्षिक उलाढाल असलेली दी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एकवीस पैकी पंधरा संचालकांसाठी आज तीस मार्च रोजी मतदान पार पडलं सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली होती या निवडणुकीसाठी सेहेचाळीस उमेदवार नशीब अजमावत असून तीन हजार बासष्ट मतदार मतदान करणार आहेत त्यासाठी जिल्ह्यात पंधरा मतदान केंद्र ठिकठिकाणी सज्ज होती या बँकेच्या पाच संचालकांची बिनविरोध निवड झाली आहे त्यामुळे आता पंधरा संचालकांसाठी मतदान झालं यासाठी सहकार क्षेत्रातील सभासदांनी या बँकेच्या निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावला त्यामध्ये तीन हजार मतदारांचा सा समावेश आहे कोरोना नियमांचं पालन करून एका एक मतदान केंद्रावर एकावेळी तीस मतदारांच्या मतदानाची तयारी पंधरा मतदान केंद्रांवर केली होती प्रत्येक तालुक्यातील प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघासह पगारदार सेवकांच्या सहकारी पतसंस्था नागरी पतसंस्था नागरी बँकांमार्फत मच्छीमार संस्था जंगल कामगार दुग्ध व्यवसाय संस्थांचा मतदारसंघ खरेदी विक्रीचा मतदारसंघ महिला राखीव एस सी एस टी मतदारसंघ इतर मागासवर्गीय आणि विमुक्त भटक्या जमाती सदस्यांचा मतदारसंघ इत्यादींमधील सेहेचाळीस उमेदवारांना मतदान होणार आहे यासाठी सहकार पॅनलसह महाविकास परिवर्तन पॅनल इत्यादी निवडणूक लढवत आहेत काही उमेदवार अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होते